मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सातारकर मात्र आता हताश झाले होते, मात्र सातारकरांना आता पतंगीसारखा एक विरंगुळा मिळालेला आहे। या कोरोनाची भीती सातारकरांमध्ये मोठी वाढत चालली होती, कारण सातारा जिल्ह्यामध्ये वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता आणि कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडण्याची संख्याही वाढत चालली होती, त्यामुळे सातारकर चांगलेच धास्तावले होते। मात्र आता आबालवृद्धापासून वयस्कर लोकांना आता ह्या पतंगीचा छंद मोठा लागलेला आहे आणि त्यामुळं सातारकर सातारा शहरातील किंवा सातारा जिल्ह्यातील विविध पतंग विक्रेत्यांकडे जाऊन पतंगी खरेदी करत आहेत आणि सायंकाळच्या सुमारामध्ये मोठ्या पद्धतीनं पतंगी उडवताना दिसत आहेत। आपण एका व्यापाऱ्याकडे आलेलो आहे, कशा पद्धतीच्या पतंगी इथं उपलब्ध आहेत आणि कुठले मांजे हे पतंगी विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत हे आपण पाहूयात त्यांच्याकडून। कुठल्या पद्धतीचे पतंग तुमच्याकडे उपलब्ध आहेत, किती रुपयापासून पतंगी आहेत? पतंग आपल्यापासून 2 रुपयापासून उपलब्ध आहेत, 30 रुपयापर्यंत सर्व प्रकारचे पतंग आहेत। कार्टून्समध्ये आहेत, परत 2020 आहेत, सर्व प्रकारचे आहेत। एक हा एक आहे हाताने बनवलेले आपले होका, हे हाताची कारागिरी आहे, म्हणजे आपल्या इथले माणसांनी बनवलेले आहेत हे आणि भरपूर क्वालिटी आहे। आणि काही लोक म्हणतात की मांजा धोकादायक, हा चायना मांजा आहे, तर ही अफवा आहे, हा चायना मांजा नाही। चायना पण मला सांगा की आपण जो मांजा आहे या मांजाचा डेमो देखील इथं घेणार आहोत, कशा पद्धतीनं मांजा आहे? आणि काही लोकांनी अफवा उठवल्या की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या जो चायना मांजा आहे तो विक्री केला जातो, आपण दुकानदारांकडनं आता डेमो घेणार आहेत की हा मांजा कसा आहे तो दाखवा, की तुटतोय का तो मांजा? एकदम सहज तुटणार हा चायना मांजा बिलकुल नाही, हा आपला इंडियन मांजा आहे, हा धोकादायक नाही, हा धोकादायक नाही। बघा सॅम्पल एक तोड बघा मांजा, आपण बघतोय की आपण हा मांजा आता एका लहान मुलाला तोडायला लावणार आहे, बघू आपण तो कसा तोडतोय। तर हा चायना मांजा नाही, सगळा इंडियन मड आहे हा मांजा। आणि कोरोनाच्या काळात लोक अक्षरशः वैतागले येत आता घरात बसून, त्यामुळं काय झाले आता ह्याची मागणी वाढलेली आहे आपल्या इथं। लहान मुलांपासून वयस्कर माणसं, काही लेडीज बी उडवत्यात पतंग, की घरात बसल्या बसल्या टेरिसवरनं पतंग उडवत्यात। आणि हा खूप टाइमपास बी आहे, आणि आपण जर बघितला तर बाहेर दिल्ली म्हणजे पुणे मुंबई गुजरातमध्ये हे जे खूप शौकीन आहेत पतंगीचे, तर आपल्या इथं बी ह्याची मागणी वाढलेली आहे। आणि असा हा चांगला आहे हो, म्हणजे लोकांना टाइमपास बी होतो आणि एक जी रोगराईची जी महामारी पसरली ते ती माणसं थोडी थोडी आता विसरू लागल्यात। आणि आम्ही सोशल डिस्टन्सचा पालन करतो, असं नाही की बेकायदेशीर म्हणजे करतो, सोशल डिस्टन्स ठेवून लहान मुलांना मास्क लावून म्हणजे सगळे आहे जेवढे आमच्याने होते तेवढे आम्ही सहकार्य करतो। आणि यात छोटेसे बी पतंग आहेत लहान मुलांचे, आम्ही दाखवतो तुम्हाला आहे। कार्टून्स आहेत, कार्टून्समध्ये बी आहेत आणि हो का हे बी आहेत कागदी पतंग, ही आपली गुजरातची बनावट आहे। आणि हे जे आहे हे आपले लखनौचे कारागीर आहेत, हे त्यांची पतंग आहे। त्यामुळे म्हणतो की सगळ्यांनी पतंग उडवावी आणि जे आहे ते महामारीला थोडंसं आम्ही विसरून थोडंसं त्याचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही जो हे ह्या शोकला आम्ही आमच्या पूर्ण करावा। असं नाही की हा म्हणजे धोकादायक आहे, धोकादायक चायना बंद आहे, चायनाचे आपले संबंध तुटलेले आहेत, ते चायनाचा माल आपल्या इथं येतच नाही, और येईल तरी कसा? सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण बघतोय की सातारा जिल्ह्यामधील काही व्यापारी आहेत त्यांच्याकडे हे पतंग मोठ्या पद्धतीने विक्रीला उपलब्ध आहेत, विरंगुळा म्हणून आता साताऱ्यातील नागरिक हे पतंग मोठ्या पद्धतीनं विकत घेऊन उडवताना दिसत आहेत। आणि ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काय त्यांना कोरोनाची भीती मनामध्ये होती ही ह्याच्यामुळे कुठेतरी दूर होताना दिसते, आणि कुठल्याही पद्धतीचा धोकादायक मांजा इथं विकला जात नाही आहे। आम्ही याची पाहणी केली, आम्ही स्वतः तिथं आलो आणि आम्ही स्वतः जर बघितला कुठलाही मांजा जर बघितला
तर तो हातानं तुटतोय असं नाही की तो धोकादायक आहे. त्याच्यामुळे इथं चायनीज मांजा विकला जात नाही. मात्र जर कुठेही चायनीज मांजा विकला जात असेल तशा पद्धतीची माहिती माय मराठी 24 असला दिली तर तोही भांडाफोड आम्ही करू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील माय मराठीच्या माध्यमातून करू. मात्र आता कोरोनाच्या काळामध्ये हे लोक किंवा हे लहान बालक आज पतंग उडवण्याचा आनंद मोठ्या पद्धतीनं साजरा करतायत तर तो आनंद त्यांचा हिरावून घेतला जाऊ नये आणि कुठल्याही पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये पतंग उडवायला बंदी घालण्यात आणू नये अशी मागणी आता साताऱ्यातील काही नागरिक करताना दिसत आहेत आणि काही बालकही करताना दिसत आहेत. आपण बघतोय कशा पद्धतीनं लोक पतंग खरेदी करण्यासाठी गर्दी करताय. मात्र मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ह्या पतंगीची खरेदी केली जाते. त्यामुळं ह्या नागरिकांवर किंवा ह्या लहान बालकांच्या ज्या काही आनंदावर हे कुणीही विजरण घालू नये आणि त्यांचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये असं देखील माय मराठीच्या माध्यमातून आम्ही ठणकावून सांगतोय. त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये हा जो काही पतंगीच्या माध्यमातून करोना विसरण्याचा प्रयत्न नागरिक करतायत तो मात्र करून दिला पाहिजे असं देखील आता नागरिकांचं मत आहे. त्यामुळं माय मराठीच्या माध्यमातून ज्या काही अशा पद्धतीनं घटना घडतायत आणि करोनाच्या काळामध्ये नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा आनंद जर मिळत असेल तर त्या बातम्या आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. माय मराठीच्या माध्यमातून आम्ही ही जी बातमी तुम्हाला दाखवली ती कशी वाटली ते नक्की सांगा. आमचा चॅनल जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी 24 असेल.